सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यावरती अविश्वास ठरावासाठी भाजपच्या हालचाली चालू आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यावरती आज अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी वरच्या पातळीपासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. याची कुणकुण सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागली आहे. दरम्यान संजय शिंदे यांनी गुरुवारी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांना संपर्क साधून आपल्यावरती दाखल करण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावाच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा संध्याकाळी झडपीच्या वर्तुळात होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनानं राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांना 3 महिने मुदतवाढ दिली आहे. मात्र महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात यावा अशा सूचना जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य आहेत, परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार सिद्धाराम म्हेत्रे भाजपाच्या वाटेवर आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील वातावरण बदलत आहे, याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवता येईल असा निर्णय 2 दिवसांपूर्वी मुंबईतील बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हा परिषद सदस्यांची गोळ्याबेरीज करण्याचं ठरलं. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनाही फोनवरून याबाबत माहिती देण्यात आली होती. झेडपीमध्ये किमान 42 सदस्यांची जुळवाजुळव होईल असं मुंबईतील बैठकीत सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपाच्या वतीनं अविश्वास ठराव संजय शिंदे यांच्यावरती दाखल होईल का या हालचालीकडे साऱ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय.